हॅलो मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज किचन डॉट कॉम या चॅनलवर तर आज तुमच्यासोबत फक्त दोन इन्ग्रेडियंट्सनी तयार होणारी एकदम क्रीमी आणि सॉफ्ट आईस्क्रीम आणि आईस्क्रीमचा हा ऍक्च्युअली आईस्क्रीम नाही आहे याला सॉर्बेट म्हटलं जातं आणि हे कसं करायचं हे आपण बघणार आहोत खूप टेस्टी आहे शुगर फ्री आहे महत्वाचं म्हणजे आणि त्यानंतर तेवढंच डिलिशियस आहे सो तुम्ही लहान मुलांना अगदी बिनधास्त देऊ शकता डेअरी फ्रीसुद्धा आहे तर हे कसे बनवायचे चला बघूयात चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तर इथे तुम्ही बघाल तर अशा इलायची बनाना ज्या मिळतात त्या आप आपल्याला घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या केळी किंवा ज्या त्या नसतील आपल्याकडे तर मोठ्या घ्यायच्या आहेत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की थोडेसे ब्लॅकिश झालेल्या ज्या केळी असतात त्या नॅचरल स्वीटनर असतात त्यामुळे आपल्याला या आईस्क्रीममध्ये साखर टाकण्याची गरज पडत नाही सो आपल्याला काय करायचे आहेत या केळी सालं काढून तुम्ही चॉप पण करून घेऊ शकता आणि फ्रीजरमध्ये ठेवायच्या आहेत डीफ्रीज करायच्या आहेत थोडक्यात याचा आपल्याला पूर्णपणे आईस करून घ्यायचा आहे बर्फ करून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला ही डेअरी फ्री बनवायची असेल तर दोन टेबल स्पून आल्मंड मिल्क तुम्ही घेऊ शकता तर इथे मी नॉर्मल मिल्क घेतलेला आहे जर तुम्हाला डेअरी फ्री बनवायची असेल तर तुम्ही आल्मंड मिल्कने ते रिप्लेस करू शकता आता काय करायचं आहे आपल्याकडे फूड प्रोसेसर असेल तर ते वापरा माझं आता ते खराब झालेलं आहे तर फूड प्रोसेसरमध्ये आपल्याला हा फ्रोझन बनाना ऍड करायचा आहे त्याला मऊ होऊ द्यायचं नाहीये डीप फ्रीजरमधून काढायचा आहे आणि लगेच आपल्याला मिक्सरमध्ये ऍड करायचं आहे आणि दूध ऍड करून त्याला मिक्स करायचं आहे आता त्यामध्ये शुगर टाकण्याची अजिबात गरज नाही आहे कारण नॅचरल स्वीटनर त्याच्यामध्ये आहे कारण केळी आपण राईप चांगली राईप झालेली घेतलेली आहे बऱ्याच वेळा आपण या केळी टाकून देतो पण तुम्ही साल काढून जर फ्रीजरमध्ये ठेवली तर तुम्ही कधीही या केळी वापरू शकता तर आता इथे बघाल तर मी छान हे मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर एकदम क्रीमी असं बॅटर तयार झालेलं आहे ही जी आईस्क्रीम आहे अतिशय टेस्टी आहे यामध्ये आपण शुगर अजिबात घातलेली नाहीये खूप छान क्रीमी याची आईस्क्रीम होते आणि ज्यांना शुगरचा त्रास आहे ते सुद्धा ही आईस्क्रीम बिनधास्तपणे खाऊ शकतात किंवा जे डाएट करतात त्यांनासुद्धा ही आईस्क्रीम चालेल अशी ही आईस्क्रीम आहे लहान मुलांना बिनधास्त तुम्ही देऊ शकता म्हणजे बऱ्याच वेळा जेव्हा आपल्याला स्वीट कमी खायचं असतं तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे सॉबेट करून खाऊ शकता आणि यामध्ये फ्रोझन फूडचे खूप सारे प्रकार आहेत त्यामध्ये थोडंसं आपल्याला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टी ॲड कराव्या लागतात त्याची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आणि जर तुम्हाला ही आवड तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता नवीन प्रकारचा हा सॉर्बेट हा प्रकार मी तुम्हाला नक्कीच शेअर शेअर करेल शेयर करेल आणखीन डीपली तर आता आपल्याला हे सगळं प्लेन करायचं आहे आणि त्यानंतर एक क्लीन रॅप घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला हे व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि पॅक करून आपण याला ठेवणार आहोत फ्रीझरमध्ये सो फ्रीझरमध्ये दोन ते तीन तास तुम्हाला याला सेट करायचं आहे आणि सेट झाल्यानंतर तुमची फक्त दोन वाली आईस्क्रीम एकदम तयार होईल खूप छान टेस्ट लागते जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडासा येल्लो कलर तुम्ही ॲड करू शकता परंतु बनाना आहे नॅचरल कलर जो आहे तो त्याचा त्याला छान दिसतो तर इथे मी हे सगळं आईस्क्रीम मस्त असं सेट करून घेतलेलं आहे आणि आता मी त्याला स्कूप आउट करणार आहे खरंच खूप टेस्टी झाली होती ही आईस्क्रीम तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे बऱ्याच वेळा घरी केळी मुलं खात नाही सो तुम्ही अशा प्रकारे खाऊ घालण्यासाठी सुद्धा हा एकदम उत्तम ऑप्शन आहे सो तुम्ही नक्की ट्राय करा उन्हाळा पण आहे थंडगार पदार्थ खायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात तर तुम्ही बघा किती छान याचा स्कूप निघालेला आहे आणि अतिशय सुंदर अशी आईस्क्रीम इथे तयार झालेली आहे सो खूप छान आहे क्रीमी आहे सॉर्बेट हा प्रकार नवीन प्रकार तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना शुगर खाण्याची परमिशन नसते आता स्कूप आऊट केल्यानंतर आपला फायनली बनाना सॉर्बेट तयार झालेला आहे एन्जॉय द गिल्ड फ्री आइसक्रीम पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये